4 ऑक्टोबर 2012 याच दिवशी घडलेल्या तिहेरी हत्याकांडानं पुणे हादरलेलं होतं. आरोपी विश्वजीत म्हसाळवरकर वती अनैतिक संबंधातून वृद्ध आई, पत्नी आणि पोटच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप होता आणि त्याला 2016 साली फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली. मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयानं आता विश्वजीत म्हसाळकर यांची निर्दोष सुटका केलेली आहे. पुण्यातील वानवडी येथील चंपारत्न सोसायटीमध्ये राहणाऱ्या विश्वजीतनं दिवसाढवळ्या आई शोभा, पत्नी अर्चना यांची अत्यंत क्रूरपणे हातोड्यानं घाव घालत हत्या केलेली होती आणि त्यानंतर त्यानं 2 वर्षांची चिमुरडी किमया या मुलीचा देखील गळा दाबून हत्या केलेली होती. त्यानंतर अत्यंत शांतपणे घराबाहेर पडून त्यानं दरोडेखोरांनी कुटुंबियांची हत्या केली असा बनाव रचला होता. तर 4 ऑक्टोबर 2012 वानवडीच्या चंपारत्न सोसायटीमध्ये हे तिहेरी हत्याकांड घडलेलं होतं. 50 वर्षीय आई, 25 वर्षीय पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. आई पत्नीची हातोड्यानं हत्या करण्यात आली होती तर मुलीला गळा दाबून मारण्यात आलेलं होतं. शेजारी राहणाऱ्या मधुसूदन कुलकर्णींवरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. दरोडेखोरांनी हत्या केल्याचा बनाव त्यानंतर त्यांनी रचलेला होता. सीसीटीव्हीच्या आधारे विश्वजीत म्हसाळकरला अटक करण्यात आली. ऑफिसमधल्या एका महिलेशी लग्न करण्यास विरोध केल्यानं त्यांना हा हत्येचा आरोप होता. त्याच्यावर 2016 साली सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2019 साली हायकोर्टाकडून त्यावरती शिक्कामोर्तब झाला. 17 ऑक्टोबर 2024 ला सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या मुद्द्यावरती विश्वजीतची निर्दोष मुक्तता करण्यात आली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.